महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभागाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस पारवा तालुक्यातून उत्तम असा प्रतिसाद मिळाला. पारवा तालुक्यातील 51,783 उद्दिष्टांपैकी 49,111 लाभार्थ्यांना लसीकरण करून 95% उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. शासनाने सन 2020 पर्यंत गोवरचे निर्मूलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचा दृढ निश्चय केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 27 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात सुरू होऊन आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागासह शिक्षण विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी डॉक्टर योगेंद्र पवार, डॉक्टर राहुल पवार, डॉक्टर शशिकांत चौधरी, डॉक्टर प्रकाश पाटील यांचे मोलाचे योगदान या मोहिमेस लाभले. मोहिमेच्या सुरुवातीला नकार देणाऱ्या शहरातील मुस्लिम बहुल भागातील जिल्हा परिषद उर्दू बॉईज शाळा, जिल्हा परिषद उर्दू गर्ल्स शाळा, अँग्लो उर्दू माध्यमिक विद्यालय येथे पालक सभेनंतर मतपरिवर्तन होऊन भरघोस प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील 4 प्राथमिक आरोग्य केंद्र व कुटीर रुग्णालयातील 437 जणांची टीम यांच्या मदतीने 8 वैद्यकीय अधिकारी, 80 आरोग्य अधिकारी, 25 आरोग्य सेविका, 135 आशा स्वयंसेविका, 214 अंगणवाडी, 193 जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.